अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती जामनेर तालुक्यातील वाकी खुर्द गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। डॉक्टर योगेश सरताळे यांच्या हस्ते धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येऊन पाळधी येथील माजी सरपंच कमलाकर पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी वाकी खुर्दचे सरपंच सुधाकर सुरवाडे, उपसरपंच राधा विनोद सरताळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते, गावातील तरुण व अबाल वृद्धांसह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्धार अली कोटी पुढे वा भीमातूच्या जन्मामुळे आपण बघत आहात की आज संपूर्ण भारतवर्षामध्येच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परमपूज्य बोधिसत्व आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 133वी जयंती ही संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या उल्हासात त्या ठिकाणी साजरी होत आहे। आपण सर्वजण जाणता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतवर्षाला सर्वात मोठी लिखित अशा प्रकारची राज्यघटना दिलेली आहे आणि या राज्यघटनेमुळेच तुम्ही आम्ही सर्वजण एका चौकटीत त्या ठिकाणी बांधले गेलेलो आहोत आणि आपण आज बघत आहात की या संविधानामुळे बाबासाहेबांनी जी घटना या देशाला दिलेली आहे त्या घटनेमुळेच आज आपला भारत चांगल्या प्रकारची प्रगती त्या ठिकाणी करू शकत आहे। आपण बघतो की शेजारी पाजारी आपल्या शेजारी पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे, भरपूर राष्ट्र आहे की ज्यांचं त्या ठिकाणी कायदा नसल्यामुळे किंवा संविधान त्यांचं मजबूत नसल्यामुळे आज त्या देशाची किती मोठ्या प्रमाणावर वाताहत झालेली आहे। परंतु बाबासाहेबांनी फार विचारपूर्वक आपल्या देशाला हे संविधान त्या ठिकाणी दिलं आणि ज्यामुळे आज देखील स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष झाली तरीसुद्धा आपला देश अतिशय चांगल्या प्रकारची प्रगती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे त्या ठिकाणी करत आहे। आपण सर्वजण जाणता की बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, बाबासाहेबांनी सांगितलं आणि त्यामुळेच आज शिक्षण घेऊन असंख्य आमचे जे दीन दलित गोल गरीब आहेत ते चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन आज खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पुढे गेलेले आहेत। अतिशय गरिबीत बाबासाहेबांनी आपलं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि कुणीही मिळवलं नसेल भारतामध्ये इतक्या पदव्या बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मिळवल्या आणि या पदव्यांच्या बळावरच आपण सर्वजण जाणता बाबासाहेबांनी जर ठरवलं असतं तर स्वतः त्यांच्या कुटुंबाला किंवा त्यांना त्यांचं स्वतःचं कुटुंब फार पुढे गेले। बाबासाहेबांनी बॅरिस्टर बाबासाहेब त्या ठिकाणी झाले होते, खूप पदवी बाबासाहेबांनी मिळवले होते। त्या काळात बाबासाहेबांना विदेशामध्ये चांगल्या चांगल्या नोकरीच्या ऑफर होत्या त्या ठिकाणी, परंतु बाबासाहेबांनी त्या धिक्कारल्या। कारण बाबासाहेबांना माहिती होतं की आपण जर परदेशात राहिलो तर माझा समाज जो आज कितपत पडलेला आहे या समाजाला दिशा त्या ठिकाणी कोणी देऊ शकत नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या जीवनाचा त्या ठिकाणी त्याग केला। अक्षरशः आपल्या कुटुंबाकडे बाबासाहेबांनी त्या ठिकाणी त्या समाजामध्ये दुर्लक्ष करावं लागलं आणि अशा परिस्थितीत बाबासाहेबांनी आज समाज पुढे आला पाहिजे यासाठी 100% प्रयत्न करून आपण आज या समाजाची प्रगती बघतात की खूपच बाबासाहेबांमुळे म्हणजे गोर गरीब शेतकरी स्त्रिया असतील या प्रत्येकाला बाबासाहेबांनी सन्मान घटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळवून दिलेला आहे आणि म्हणूनच आज आपलं भारतवर्ष केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे त्यांनी बनवलेल्या कायद्यामुळे आज चांगल्या पद्धतीनं मार्गक्रमण त्या ठिकाणी करीत आहेत। खूप मला आनंद वाटला की आपल्या वाकी खुर्द गावामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होत आहेत। सरपंच सुधाकर दादा, उपसरपंच ईश्वरदादा व सर्व टीम आमची या ठिकाणी ग्रामपंचायतची व सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप खूप या ठिकाणी माननीय आमदार गिरीश महाजन यांच्या सुद्धा शुभेच्छा या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं आलेल्या आहेत। मी पुनश्च एकदा सर्व वाकी खुर्द ग्रामस्थांना डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांना विनम्र त्या ठिकाणी अभिवादन करतो। धन्यवाद। We'll be right back.
या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.